पंतप्रधान पीक विमा योजना खरं म्हणजे शेतकऱ्याला मदत करण्याकरता आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारने 3 वर्षाकरता उंबरठा उत्पादन कमी दाखवून शेतकऱ्यांना फसवलेलं आहे आणि कंपन्यांना मालामाल केलेलं आहे। उंबरठा उत्पादन कमी दाखवल्यामुळं 2020 खरीपामध्ये कंपन्यांना 4,500 कोटी रुपयाचा नफा झालेला आहे आणि हेच उंबरठा उत्पादन 3 वर्षासाठी सातत्याने राहणार असल्यामुळे पुढचे 3 वर्षापर्यंत शेतकरी फसणार आणि कंपन्या मालामाल होत जाणार आहेत। यामध्ये राज्य सरकारचा कृषी विभाग याची विमा कंपन्यांच्या सोबत हात मिळवणी असल्यामुळे याची चौकशी करण्यात यावी आणि शेतकऱ्यांना खरोखरच मदत करायची असेल तर जोखीम स्तर जो 70% आहे तो 90% करण्यात यावा। पुन्हा उंबरठा उत्पादकतेचे बदललेल्या निकषाप्रमाणे उंबरठा उत्पादकता निश्चित करण्यात यावी आणि शेतकऱ्यांना महत्तम जे उत्पादन राहील मंडळामधलं त्याचं 90% जोखीम स्तर लावून उंबरठा उत्पादकता काढण्यात यावी, तेव्हाच कुठे शेतकऱ्याला न्याय मिळू शकेल। परंतु या सरकारने ठरवलेलंच आहे की शेतकऱ्याला काही द्यायचं नाही पण कंपन्यांना मालामाल करायचं, म्हणून 3 वर्षासाठी 70% जोखीम स्तर वापरून कमी उंबरठा उत्पादकता सोयाबीन कापूस या सगळ्या पिकासाठी दाखवलेली आहे आणि म्हणून शेतकरी फसतोय आणि कंपन्या मालामाल होतात, याची चौकशी झाली पाहिजे आणि हे करार रद्द झाले पाहिजे, हीच माझी मागणी आहे।